सामाजिक संघटनेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचाराला वेग. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक गावोगावी खेडोपाडी जाऊन काँग्रेस व महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार चालू आहे. भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचाराला वेग चांगलाच वाढला आहे. भारतीय काँग्रेस पक्षाचे देगलूर शहर अध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे, हाजूशेठ चमकुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बंदखडके, डॉक्टर व्यंकट धुमाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील इंगळे, बालाजी चोपडे, निवृत्ती कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचा प्रचार चालू असून या विभागामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर, सदाशिव सूर्यवंशी, मोहसिन मुजावर, धनाजी होटले, सुधाकर टोके आदी प्रचार करत आहेत अशी माहिती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे यांनी दिली आहे. माइंड लाईट मीडिया. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचारामध्ये नांदेड जिल्ह्यातील भीमशक्ती मोठ्या खंबीरपणे गावागावामध्ये जोरदारपणे प्रचाराला लागलेली आहे. यामध्ये भीमशक्तीचे नांदेडचे सुरेश हाटकर, विमलताई कीर्तने, सुमनताई निखाते, तसेच संजय कवठेकर व नांदेड जिल्ह्यात दक्षिण विभागामधले जे काही 8 तालुके आहेत त्या 8 तालुक्याचे तालुका अध्यक्ष सर्वश्री शिवराज गायकवाड, धर्माबाद तालुका अध्यक्ष, मुखेडचे तालुका अध्यक्ष आकाश कांबळे, देगलूरचे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर, बिलोलीचे तालुका अध्यक्ष गंगाधर सोनकांबळे, नायगावचे तालुका अध्यक्ष भगवान भद्रे, तसेच भीमशक्तीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ सोनकांबळे, तसेच शहरातले पदाधिकारी आणि महिला आघाडी आणि तसेच देगलूर तालुक्यातील आमचे सर्व भीमशक्तीचे सन्माननीय मिलिंद बिरकंगन, किशोर आडेकर, प्रकाश कदम, मारुती शेरे आणि शिळवणीचे सूर्यवंशी सदाशिव व सुनील टोके, सुधाकर टोके, अनेक कार्यकर्ते भीमशक्तीचे मोठ्या प्रमाणामध्ये वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी गावोगाव प्रचंड प्रमाणामध्ये काम करत आहेत, कष्ट घेत आहेत, मेहनत घेत आहेत, समाजाच्या प्रत्येक समाजापर्यंत जात आहेत आणि भीमशक्तीची भूमिका समजावून सांगत आहेत. आमचे नेते आदरणीय आमचे श्रद्धास्थान व माझे दैवत आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या विचारांचा वारसा, त्यांनी घेतलेली निर्णायक भूमिका आणि काँग्रेस पक्षामध्ये त्यांना न्यायाची भूमिका मिळवून देणारे आदरणीय नानाभाऊजी पटोले यांच्या विचारांचा जो काही प्रसार आणि प्रसार करण्यासाठी भीमशक्ती मोठ्या कामाला जोमाने काम करत आहे आणि वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे हे अत्यंत सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि वसंतराव चव्हाण साहेबांच्या प्रचारामध्ये भीमशक्ती आघाडीवर आहे, तळमळीने काम करत आहे, खेड्यापाड्यात जात आहे, शहरामध्ये सर्व लोकांच्या जातीधर्माशी संवाद साधत आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबांना निवडून आणण्यासाठी ही सारी मंडळी अत्यंत तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच मेहंदीनं, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता मिळेल त्या स्वतःच्या वाहनाने सो खर्चानं ही आदरणीय चंद्रकांत साहेब हंडोरे यांचा आदेश प्रमाण मानून ही काम करत आहेत आणि आमच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये दिनांक 26/4/2024 जे काही मतदान होणार आहे, मी सर्व समाजातल्या आमच्या समाज बांधवांना विनंती करतो, बौद्धांना विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारच्या आमिषाला दबावाला बळी न पडता, चुकीची भूमिका न घेता आपण वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या पंजा निशाणीवर बटन दाबून त्यांना मताधिक्य मिळवून द्या आणि येणाऱ्या काळामध्ये
काँग्रेस पक्ष जे काही आमच्यासाठी म्हणजे काही मागण्या आम्ही मांडणार आहोत, जे काही आमची भूमिका राहणार आहे, आम्ही सर्व समाज बांधव एकगट्टा मतदान केल्यामुळं आमच्याकडं पाण्याचा दृष्टिकोन जे काय आहे ते सकारात्मक असला पाहिजे आणि ती सकारात्मकता आपल्याला टिकून ठेवण्यासाठी बौद्ध समाजाने एकजुटीने पंजाब नॅशनलवर मतदान करणे ही काळाची गरज आहे आणि भीमशक्तीचे सर्व कार्यकर्ते आपण कामाला लागावं आणि ते काम तुम्ही करत आहात पण अजूनही आपण जमाना काम लागून जे काही चुकीच्या पद्धतीचं वारं समाजामध्ये पसरत आहे त्याला रोखण्याचं काम भीमशक्तीने करावं अशी मी आपल्याला सर्व तालुका अध्यक्षातला सर्व शहरातल्या बांधवांना भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना महिलागडीच्या पदाधिकाऱ्यांना नम्र असं कळकळीचं मी विनंती करतो आणि आपण वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी जंग आपण जे काम करतात पछाडत आहात ते आपली भूमिका आपण त्याच पद्धतीने काम करून त्यांना निवडून आणावं अशी कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय भीम.